प्रस्ताव उद्या निवडणुका डिक्लेअर होतील लोकसभेच्या आचारसंहिता पण उद्या लागेल. महाविकास आघाडीचं अजून काही तयारी नाही, उघड भाजप एक पाऊल पुढे गेले, तीस उमेदवारांची नावं डिक्लेअर केली. काय होईल आणि तुमची तयारी कशी असणार उद्याच्या वेळी? बघा, आपण म्हणल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे. त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या. शिंदेगड आहे, अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाही. म्हणजे त्यांची जी त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही. आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांची चर्चा चालू आहे आणि ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल. आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता नाही येणार, पण निवडणूक आयोगाने मिटिंग बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमधनं ते जाहीर करतात, तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे. पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन, मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतो. भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली, त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे, पण काँग्रेसचा अजून एकही उमेदवार घोषित झालेला नाही. नाही, मी म्हणल्याप्रमाणे त्यांचे शिंदेगड अजितदादागड यांची पूर्ण युती झालेली नाही. त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात. त्याच पद्धतीने काँग्रेस मित्रपक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली असं मला वाटतं. पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत, इथं पण काही वाद सुरू आहे का महाविकास आघाडीचा? नाही, पक्ष मंडळी स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारमध्ये सगळे उमेदवारी मागतात. अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवलं आणि उमेदवारी दोन दिवसात जाहीर होईल असं वाटतं. महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट घेतल्या, संजय राऊतांची भेट घेतली,